कृषी क्षेत्र समृद्ध व्हावं यासाठी शासनानं विदर्भातील आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर कृषी समृद्धी प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांतर्गत कृषी संबंधी अनेक योजना एनजीओच्या माध्यमातून राबवल्या जातात. याच माध्यमातून शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यावर जास्त अवलंबून न राहता देशी बियाण्याच्या वापराचा सल्ला देण्यात आला. यासाठी अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देशी बियाण्यांचा विनामूल्य पुरवठाही करण्यात आला. यात बुलढाणा जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना कपाशीचं सुरत जातीच्या बियाण्याचं वाटप करण्यात आलं. यातील 10 शेतकऱ्यांनी याची लागवड केली, वेळोवेळी फवारणी केली, औषधं खतं दिली, त्यानंतर चांगली रोपं उगवली, त्याला कपाशीची बोंडही लागली. परंतु एका एकरात 1 किलो देखील कापूस झाला नाही. मार्फत मला सुरज बियाणं मिळालं होतं, त्याबद्दल मी खूप मशागत केली, 4 वेळ खत टाकलं, 4 वेळ फवारणी केली, 4 वेळ कुरपणी केली, 4 वेळ वाही दिली, तरीही त्याबद्दल मला 1 ग्रॅम सुद्धा कापूस मिळाला नाही. समृद्धी प्रकल्पांतर्गत सूरज या वाणाची लागवड केली, परंतु मला त्या वाणापासून 1 ग्रॅम सुद्धा कापूस त्यातून निघाला नाही. तरी शासनाकडे माझी विनंती आहे की आम्हाला या आमचं झालेल्या नुकसानाबद्दल आम्हाला संबंधित कंपनीकडून आम्हाला आर्थिक मदत मिळावी. ही समस्या केवळ बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे शासनाने संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भातील 600 शेतकऱ्यांना हे बियाणं देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं त्याची भरपूर अशी मेहनत करून सुद्धा त्यांना 1 ग्रॅम सुद्धा त्यापासून कापूस मिळालेला नाही. तरी शासनानं संबंधित कंपनीवरती कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीचा शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी. याबाबत आम्ही कृषी समृद्ध प्रकल्पाच्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्यांनी सदर बियाणं हे केंद्र शासनाच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झाल्याचं सांगितलं. शिवाय प्राप्त तक्रारी वरिष्ठांना कळवल्याचंही सांगितलं. शेतकऱ्यांना आम्ही कुठलीही मदत देऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. आणि CICRची टीम पण एक मागच्या आठवड्यात येऊन गेली होती, 2-3 आठवड्याआधी. CICRच्या टीमपर्यंत आमचं हे एक निरोप गेलेलं की बा या शेतकऱ्यांना आता काहीतरी मदत द्यायला पाहिजे, तर तशी माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना दिलेली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी हे कोरडवाहू, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. ज्या पिकावर त्यांची सारी मदार होती ते पीकही हातचं गेलं आणि हंगामही. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात तर कोणीही दखल घेत नाहीत. त्यामुळे आता कृषी मंत्र्यांनीच या प्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी हे शेतकरी करतायत. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.